दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी एक मराठा लाख मराठा सोबतच एक ओबीसी लाख ओबीसी म्हणायला हवं अशी प्रतिक्रिया आता पंकजा मुंडेंनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने चांगला निर्णय घेतल्याचंही त्या म्हणाल्या. मनोज जरांगे पाटलांचं त्यांनी अभिनंदनही केलंय. ओबीसी नेते म्हणून जरी माहीत असल्या तरी मला माहिती आहे की काही महिन्यापूर्वी ज्यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयावरती परळीमधून एका आंदोलनाला सुरुवात झाली त्यानंतर पंकजा मुंडे यांनीच भूमिका घेतली होती. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. काही मी आठवण करून देतो या गोष्टीची. तर बरेच महिने उलटले त्यानंतर पंकजा मुंडे ह्या कधी फेट्यामध्ये पाहायला मिळाला नाही. आता नेमकी त्यांची भूमिका आहे तरी आता आरक्षण मिळत आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आता तुम्हाला काय वाटतं फेट्याविषयी तुम्ही त्यावेळेस ते विधान. मी मला वाटतं जवळपास पाच वर्ष झाले ही घोषणा केली होती 2019 की मी फेटा बांधणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकेपर्यंत हार घालणार नाही गळ्यामध्ये. गेल्या 7-8 महिने महाराष्ट्रात जे तणावपूर्ण चित्र दिसते त्या चित्राला कुठेतरी एक सुखकारक विराम लागावा अशी एक राजकीय नेता म्हणून माझी इच्छा असली पाहिजे ना की आहे त्या आगीत आणखी मी ते लोटलं पाहिजे. म्हणून माझी भूमिका नेहमी मी बॅलन्स घेतली संयमी घेतली. जे मला मांडायचे मी तुमच्या थ्रू मांडू शकते मी कायद्याने मांडू शकते. मला त्याच्यासाठी कुठलंही महत्वाचं असं सभा तर मी घेतेच. तुम्ही पाहता दसरा मेळावे घेते मी एवढी परिक्रमा काढली तेव्हाच जरांगे पाटलांचं आंदोलन अंतर्वेदीमध्ये मोठं चालू होतं. त्यामुळे भूमिका मांडण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही. मला वाटतं ती सत्य असली पाहिजे ती स्पष्ट असली पाहिजे. मराठा आरक्षणाविषयी माझी भूमिका स्पष्ट आहे. आज मराठा आरक्षणाचा विजय झाला असं सर्वत्र चित्र आहे. त्याबद्दल मी जरांगे पाटलांचं आणि त्यांच्या सगळ्या आंदोलकांचं अभिनंदन करते. परंतु या जे अध्यादेश निघालेला आहे अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारी पर्यंत आक्षेपाच्या तारखा आहेत. त्यामुळे जोपर्यंत ते संपूर्ण होत नाही मी वेळोवेळी हेच सांगते की टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. आता माझं एवढं म्हणणं जरांगे पाटलांना जर हा विजय मिळाला असेल म्हणण्यापेक्षा एक ओबीसी लाख ओबीसी म्हणा. म्हणजे तुम्ही नुसतं कागदावर ओबीसी होऊ नका तर खरं ओबीसी व्हा. आता मराठा आरक्षणाचं स्वागत करत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी जसे एक मराठा लाख मराठा ही घोषणा केली तशी आता एक ओबीसी आणि लाख ओबीसी करावी अशी अपेक्षा सुद्धा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. गोविंद शेळके एबीपी माझा परळी बीड. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.